आली आता विधानसभेची वारी, अनगाने आला तुमच्या दारी, आता कोण देतोय बुक्केत फाईट, अनुकूनच होतंय वातावरण एकदम टाईट। ते जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज काय घेऊन आलंय, काय कस एकच फाईट वातावरण फाईट। आणि हे काय आहे सगळे एवढे 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 एवढे, अरे काय आहे गर्दी, कुणाची म्हणायची, हा रॅली आहे काय, रॅली आहे, कुणाची आहे रॅली, आणि कुणाची आहे, हा विज्ञान माने साहेब समोर डायरेक्ट त्यांना भेटूया आणि विचारूया त्यांना, काय साहेब आज तुम्ही इथं रॅली काढलाय म्हणून, काय शक्ती प्रदर्शन एकदम धुळा चढून आहे, काय 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 नेमकं म्हणायचं आहे का तुम्हाला, आता बोलाई। मला काय म्हणायचं असं जास्त काय नाही आहे, लोक आता म्हणायला लागलेतच तुम्हाला सगळी। आज आमचा अर्ज भरायचा दिवस आहे, प्रत्येक वेळी आपण बघितलं की काही म्हणजे आज अलाउद्दीनबाई आमच्याबरोबर आहेत, तर सांगलीचे उमेदवार ते आहेत, मी मिरजेचा आहे, वंचितचे आम्ही अधिकृत उमेदवार आहोत, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, आणि आम्हाला एक दाखवायचं होतं की मागासवर्गीय समाज, मुस्लिम समाज, मायनॉरिटी समाज जर एक झाला तर काही पण करून सत्तेधारी असू देत किंवा अपक्ष असू देत ह्यांना आमच्याशिवाय कोणाला पर्याय राहणार नाही, आणि मिरजेच्या जनतेनं सातत्यानं हे दाखवलेलंच आहे की उमेदवार थापले म्हणजे जो थोपवला गेला तो कधीही त्यांनी ॲक्सेप्ट केला नाही। लोक म्हणतात की मिरजेची जनता ही कोणाचा ऐकत नाही, परंतु आजपर्यंतचा इतिहास बघितला, हाफिजबाई दत्तुरेंसारख्या सर्वसामान्य घरातल्या एका बेकरीवाल्या व्यक्तीला मिरजकर जनतेने 2 वेळा आमदार केलेला आहे, आणि त्यांनीच ठरवू शकतात की म्हणजे त्यांचा अंदाज कोणालाही लागला नाही मला मान्य आहे, परंतु आजपर्यंत जो उमेदवार दिला तो मिरजकर जनतेच्या मनातला नव्हता, त्यामुळं फक्त आणि फक्त डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज म्हणजे आलूबाई असतील सांगलीतून किंवा मी असेन, एक कुठंतरी समाजाला न्याय द्यायचा म्हणून, समाजातील विशेष घटकांना न्याय द्यायचा म्हणून आमच्या दोघांना उमेदवारी दिलेली आहे, आणि आम्हाला 100% आम्हाला विश्वास आहे की सांगली आणि मिरजेची सीट ही वंचितची 100% निघणार आहे, आणि आपल्याला ती येणाऱ्या 8-10 दिवसाच्या कॅम्पेनिंगमधून दिसेलच। हां बरं, मला एक सांगा, हे वातावरण तुम्ही जे टाईट करायला लागलाय येणं काय, कुणाला फाईट बसणार आहे, हां नेमकं फाईट कुणाला बसणार आहे, हां तुम्ही वातावरण लईच टाईट करायलाय, सांगा की कुणाला फाईट बसणार आहे जरा। फाईट ही बसेल नाही बसेल मला माहीत नाही, परंतु एकच सांगेन मी, ही जी लढाई आहे मिरजेतमध्ये आणि सांगलीमध्ये ही BJP विरुद्ध वंचित आहे, यामध्ये कोणतेही पक्ष आता म्हणजे पक्षाला तुम्ही बघताय मिरजेतसुद्धा अजून उमेदवार जाहीर नाही आहे, पोकळ उमेदवार आहेत, सांगलीची पण तीच गत आहे, त्यामुळे महाआघाडीला आमची विनंती आहे की लोकसभेला वंचितनेच विशालदादा पाटलांना पाठिंबा दिला, कारण की तेवढी धमक निवडून यायची महाआघाडीच्या ह्यांच्यामध्ये नव्हती, परंतु विशालदादा हे आमच्या मनातले आहेत, मनातले राजे म्हणून होते, त्यामुळे सर्वांनी मताधिक त्यांना दिलं, निवडून आणलं, परंतु त्यांना पाठिंबा वंचितचा नसता तर काहीतरी चित्र वेगळं असतं, त्यामुळे वंचितच्या पाठिंब्यामुळेच आज पूर्ण राज्यभर त्यांना म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना मताधिक मिळालेलं आहे, आणि आत्ता महाआघाडीला हीच विनंती, तुमच्याकडे उमेदवार सांगली आणि मिरजमध्ये सक्षम नाही आहेत, त्यामुळे त्यांनी वंचित आघाडीला सांगली आणि मिरजमध्ये पाठिंबा देऊन 2 सीटा हे फिक्स निवडून आणायची आहे, ते त्यांना विनंती करतो। आता एकच प्रश्न बघा, एकच प्रश्न विचारतो, कसं आहे मिरज मतदारसंघात तुम्ही उभा आहे, अल्लुकाजी साहेब तुम्ही सांगले मतदारसंघात उभा आहे, बरं का मंडळी जरा दंगा इथं राहिली जोरात जोश आहे बरं का, हा पण तरी बी आपण प्रश्न विचारूया, म्हणजे कसं सांगलीतनं आलूबाई काजी आहेत, मिरजेतनं विज्ञान माने आहेत, आणि यांचं नेमकं प्रश्न काय, म्हणजे मिरजेच्या विकासाचं 5 मुद्दे की जे तुम्ही मिरजेत करणार, जे तुम्ही सांगलीत करणार, ते 5 मुद्दे सांगा, रॅलीला तुम्हाला आता अडवत नाही आम्ही, हा 5 मुद्दे म्हणजे मिरजेला आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टेडियम आहे क्रीडांगण, 7-8 कोटी रुपये खर्च केले, मला वाटतं माननीय छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ह्यांना खुपतं आहे की काय, त्यामुळं तिथं 6-7 कोटी रुपये दिले असते, असूनसुद्धा विकास झालेला नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महामार्ग जिथं 60-60 कोटी रुपये यांनी दावे करतात की आम्ही दिले, परंतु रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत ह्या अंदाज येत नाही आहे। अल्पसंख्याक समाजाचा, मुस्लिम समाजाचा आणि मायनॉरिटीचा आजपर्यंत फक्त यूज अँड थ्रो सत्तेधाऱ्यांकडून किंवा विरोध्यांकडून झालेला आहे, परंतु ही इलेक्शन जी आहे ही सर्वसामान्यांची आहे, स्वाभिमानाची आहे, अस्तित्वाची आहे आणि एक कट्टरतेची आहे, कारण की प्रत्येक वेळी जनतेच्या मनाच्या वर विरोधात जाऊन जो उमेदवार बसवला जातो भोकंडीवरती, हे शब्द मी आवर्जून वापरेन, तो काय जनतेला आता ॲक्सेप्ट नाही आहे। मिरजेचं उद्यान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं भलं उद्यान आहे कि
किंवा आपलं आरोग्य पंढरी म्हणून मिरज ही मांडली जाते, म्हणजे सांगलीला सुद्धा मिरज जंक्शन दिलं नाही, कारण मिरजेला दिलं ते सुद्धा न बंद पाडता तिला गरिमा पासायचं काम जे आहे हे आत्ताच्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. सगळे रस्ते म्हणा, औद्योगिक कुठलाही प्रकारचा कृषी उत्पादन केंद्र ग्रामीण भागात या पालकमंत्र्यांनी आणलं नाही आहे, कोणत्याही प्रकारचे द्राक्ष उत्पादन संशोधन केंद्र आणलं नाही आहे, युवकांना कोणत्याही प्रकारचे रोजगार दिलेले नाही आहेत, काही म्हणजे शून्य केलेलं आहे. आपण बघतो मिरज MIDC मध्ये आज मिरजेला जे संलग्न आहे तिथं जे व्यापारी आहेत तिथं भ्रष्टाचार म्हणजे तिथं एवढा झाला आहे की ते इलेक्शनला आता बॉयकॉट करायला लागलेत की आम्ही आता इलेक्शन कोणाला देणार नाही. ही परिस्थिती आत्ताच्या पालकमंत्री आणि कामगार मंत्र्याची आहे. मिरज मिशनचे जे साडेचारशे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार गेले 3.5 वर्ष झालं प्रलंबित आहेत, त्यातल्या 18 आमच्या माता भगिनींनी बांधवांनी आत्महत्या केल्या, ह्याचं न्याय कोण देणार? त्यामुळं हे सगळे मोठे फुगवटे आकडे आहेत, जनतेचाच पैसा. एकच चूक झाली 2009 ची, एका दंगलीमुळे फक्त चुकून हे पालकमंत्री आणि हे आमदार निवडून आले, त्यांना आता आम्हाला काही पण करून 15 वर्ष झालं, आम्हाला नाचक्की झाली का? गेले 15 वर्ष ही मॅच फिक्सिंगच झालेली आहे मिरजेमध्ये. उमेदवार थोपवले गेले, उमेदवार मॅनेज झाले, परंतु वंचित असा पक्ष आहे जो या सत्तेधाऱ्यांनी आणि विरोधकांनी फक्त मायनॉरिटी आणि मुस्लिम समाजाच्या वोट बँकचा डिवायडेशनच करून सत्तेवर आलेत, परंतु आज मायनॉरिटी आणि मुस्लिम समाज एक झालाय, त्यामुळं कुणाच्या तत्तात तेवढा दम नाही अडवण्यासाठी हा समाज एक झाला तर 100% सत्तेत येणार. सांगली आणि मिरजेची सीट ही 100% वंचितला मिळणार आणि वंचित बहुमताने निवडून येणार. एक शेवटचा प्रश्न साहेब, बरोबर आहे तुमचं, आपण ऐकायचं. एक शेवटचा प्रश्न, या विधानसभेच्या मध्ये वोटिंग देताना किंवा उमेदवार देताना बऱ्याच वेळेला जातीवाचकच सगळं केलं जात आहे, जात बघितली जाते, आणि ही वंचित बहुजन आघाडी ही आघाडी आहे, ही जातवाचक नाही आहे, जात धार्जिन नाही आहे, असं तुम्ही वारंवार बोलताय, त्याचं थोडक्यात आम्हाला स्पष्टीकरण सांगा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे OBC समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, सगळ्यात जास्त सीट जे मुस्लिम समाजाला दिले आज तुम्ही बघताय वंचितलाच दिले. OBC समाजाचे जवळजवळ 100 जागा जे आहेत हे वंचितनेच दिले. तुम्हीच मला सांगा, BJP असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, कोणी दिलंय का मुस्लिम समाजाला आत्ता उमेदवारी एवढ्या? OBCना दिलेत का? आणि विशिष्ट समाज जो तुम्ही आत्ता म्हणताय, एका विशिष्ट समाजाला BJP असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, सगळ्यात मतदान कमी त्या समाजाचं, परंतु त्यांना सीट्स त्यांना, कारण की मुस्लिम समाज आणि दलित समाज अल्पसंख्याक समाज हा हुजेरी घालणारा नाही आहे. मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज हा लढवय्या समाज आहे, हा समाज त्यांना ॲक्सेप्ट काही पण करून नाही आहे, त्यांना फक्त मुजरा घालणारेच पाहिजे आहेत. लढवय्या समाज नेत्यांना सहन होत नाहीत, हीच परिस्थिती आहे, आणि हेच मी बोलेन तुम्हाला, बाकी काही नाही. वंचित आघाडीकडून 2 उमेदवार आहेत, मिरजेतनं कोण आहेत? विज्ञान माने साहेब, आणि सांगलीतनं कोण आहेत? अल्लूबाई. अल्लूबाई, तुम्ही सांगलीतनं उभे राहणार आहे वंचित महाआघाडीच्या तिकिटावर, काय वाटतंय, कसं वाटतं तुम्हाला, काय बोलणार? मी काय नाही जास्त बोलत, फक्त काय झालं आहे की आमच्यावर विश्वास टाकून आंबेडकर साहेबांना तिकीट दिले. आंबेडकर साहेबांना तिकीट दिल्यामुळं आम्हाला काय झालं आहे, सगळी मुसलमान समाज आमचं एकत्र पाठीशी आहे, आणि सगळ्या विज्ञान मान्यांना आणि मी मला दोघांना करून दिलं. तसं आंबेडकर साहेबांनी अल्लूबाईंना साथ दिल्यात, सांगलीला उमेदवारी दिल्यात, आणि कुठलाही राष्ट्रीय पक्ष हा सांगली मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही. यावेळीला आंबेडकर साहेबांनी मुस्लिममधून अल्लाउद्दीन हायजन काजी यांना उमेदवारी दिल्या, आणि यावेळेला सांगली आणि मिरज या दोन्ही मतदारसंघातून आपण योग्य वेळेला योग्य टायमाला यांच्या जागा दाखवून देईल, आणि विज्ञान माने आणि अल्लाउद्दीनबाई काजी यांना निवडून आणून या मिरज आणि सांगलीकरांना दाखवून देईल. जोरात जाऊ दे, धन्यवाद बरं का अण्णा. हा मंडळी, हे वंचित बहुजन आघाडी म्हणजे विज्ञान माने आणि अल्लाउद्दीन काझी यांची रॅली आहे बरं का, संयुक्त रॅली. हे रॅली नुसतं रॅली नाही बरं का, हे गर्दी आरा हे काय हे आई ग केवढ्या बायका लेडीज सगळ्या माता भगिनी एकदम जोरदार शक्ती प्रदर्शन चालू बरं का.